नांदेड तालुका बिलोली येथील श्री साईबाबा प्राथमिक विद्यालयातील सातवीच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी 5 जणांविरुद्ध रामतीर्थ पोलिसात 17 जानेवारी सकाळी 5:30 वाजे सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला. साईबाबा प्राथमिक विद्यालयात 7व्या वर्गात शिकत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण करून शिक्षण क्षेत्राला काळिंबा फासणाऱ्या शिक्षकाचा मोठ्या प्रमाणात धिक्कार केला जात असून हा प्रकार गेल्या 1 ते 1.5 महिना अगोदर घडला असून ही अल्पवयीन मुलगी नांदेड येथील क्रिटिकल रुग्णालयात उपचार घेत असल्याने संबंधित प्रकरणाची इतके दिवस कोठेही रितसर फिर्याद का देण्यात आली नाही याबाबत शंकरनगर परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. साईबाबा विद्यालयामध्ये मागासवर्गीय समूहातील विद्यार्थिनीवर 2 शिक्षकांनी गेल्या 1-2 महिन्यापासून अतिशय वाईट पद्धतीचा तिचा छळ केलेला आहे, अर्थात तिच्यावर शारीरिक अत्याचार केलेला आहे आणि आज घडीला ती मुलगी मृत्यूशी झुंज देत आहे. अतिशय दारिद्र्य अवस्थेत असलेलं कुटुंब, वडिलाचं छत्र नसलेलं ही मुलगी, या सगळ्या पार्श्वभूमीचा अभ्यास त्या शिक्षकांना होता आणि आपल्या काय म्हणू त्याला हवस भागवण्यासाठी त्या मुलीचा वापर केला गेला आणि ही गोष्ट तब्बल 1 महिन्यानंतर लोकस्वराज्य आंदोलन आणि वंचित बहुजन आघाडीच्या निदर्शनास काही लोकांनी आणून दिली आणि त्याच्यामध्ये आम्ही 2-3 दिवसापासून सातत्यानं या झाल्या गेलेल्या प्रकाराला वाचा फोडण्यासाठी अतिशय कसोशीने प्रयत्न करत असतानासुद्धा या ठिकाणी राजकीय दबाव असेल, आर्थिक देवाणघेवाण असेल, ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम म्हणून हे पूर्णतः प्रकरण दडपून टाकण्याच्या भूमिकेमध्ये इथली यंत्रणा काम करत होती. ही घटना शाळेला माहीत आहे, मुख्याध्यापकाला माहीत आहे, आजूबाजूच्या जबाबदार लोकांना माहीत आहे, किंबहुना पोलीस यंत्रणेलासुद्धा या घटनेची कुणकुण माहीत असताना लागलेली असतानासुद्धा या घटनेची नोंद का घेण्यात आलेली नाही, याच्या पाठीमागचं काय कारण आहे याचा जरा शोध मला वाटतं घेतला पाहिजे. आम्ही मागणी करत आहोत की जे नराधम शिक्षक आहेत त्यांच्यावर कठोर अशा स्वरूपाची कारवाई झाली पाहिजे, फाशी झाली पाहिजे आणि ही घटना सगळ्यांच्या लक्षात येऊनसुद्धा इथले लोकप्रतिनिधी, इथले पालकमंत्री, इथले जबाबदार अधिकारी, त्या तालुक्याचे आमदार कोणीही या बाबतीमध्ये भ्र काढायला तयार नाही. तर कारण काय, ती संस्था प्रस्थापिताची आहे आणि प्रस्थापिताच्या संस्थेमध्ये इथे मागासवर्गीयांचे लेकरं सुरक्षित नाहीत हे या घटनेवरून दिसून येत आहे आणि या प्रक्रियेमध्ये सदरील मुलगी ही पॅरलाइज झालेली आहे, अर्धांगावरचा तिला झटकालेला आहे आणि ती आता मृत्यूशी झुंज देत आहे एका खाजगी रुग्णालयामध्ये. या उपर येथील एका माजी मंत्री आणि खासदार असणारा आणि भाजपाचा उपाध्यक्ष असणारा राज्याचा त्याची ती शाळा आहे, असा असंवेदनशील संस्था चालकाच्या शाळेवर ही घटना घडली. इकडं समाजामध्ये जबाबदार म्हणून फिरतात ही मंडळी आणि दुसरीकडं यांच्या शाळेवर 6वीच्या विद्यार्थिनीवर अतिशय अमानुष पद्धतीनं बलात्कार झाला, जिची आई विधवा आहे अशा अतिशय म्हणजे एका अडचणीत असलेल्या कुटुंबाच्या मुलीवर त्या बलात्कार झाला आणि ही खूपच दुर्दैव घटना आहे. मागील 1 महिन्यापासून ती मुलगी दवाखान्यामध्ये मूर्तीशी झुंज देते आहे. परवा वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना ही बाब कळल्यानंतर गुन्हा जरी दाखल झाला असला तर पोलीस मात्र या घटनेला वेगळं रूप देण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्या महिलेचा या प्रकरणात कुठेही सहभाग नाही अशा मुलीला अशा महिलेला यामध्ये गोवून मुख्य आरोपींना कशी बाजू देता येईल, या प्रकरणाला कसं वळण देता येईल असे तिथले जे सोमनाथ शिंदे आहेत प्रमुख ठाण्याचे, रामतीर्थ पूल ठाण्याचे PI जे आहेत, हे सातत्याने त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. वैद्यकीय तिची उपचार वैद्यकीय उपचार व्हावा, त्या कुटुंबाचं पुनर्वसन व्हावं, तिला तातडीची काही आर्थिक मदत त्या मिळावी अशी अनेक मागण्या घेऊन आज आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे. नांदेडहून नरेश दंडावते, MCN News, नांदेड.